निसर्ग शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सप्रेम नमस्कार। आणि आज निसर्गाशी निगडीत कृषी संस्कृतीशी निगडीत असणारा पाडवा आज आपण उत्साहामध्ये साजरा करत आहोत। हा शेतीनिष्ठ समाजाचा परिवर्तनाच्या अनुषंगाने फार महत्त्वाचा असा सण आहे। आणि या निमित्त आज तुमच्यामध्ये माझ्यामध्ये एक नवचैतन्य या निमित्ताने सरसताना दिसत आहे। आणि म्हणून ह्या सगळ्या निसर्गाचं या सगळ्या परिवर्तनाचं सगळं वर्णन हे संत साहित्यामध्ये चपलकपणे आलेलं आहे। आणि म्हणून आजच्या या मराठी नववर्षाच्या दिनाच्या निमित्ताने आपल्यामध्ये या संत परंपरेमध्ये संतांनी निसर्गाविषयी कसं चिंतन केलं, कसं विवेचन केलं, निसर्गाचं वर्णन कसं केलं, मला वाटतंय हे ऐकणं तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना आवडणार निश्चित। आणि म्हणून आपल्यामध्ये आज निसर्ग शाळेशी गेले वर्षभर निगडीत असणारे आदरणीय प्राध्यापक डॉक्टर नंदकुमार मोरे सर आपल्याशी निगडीत आहेत। आणि आजच्या या मराठी नववर्षा दिनानिमित्त आज आपण त्यांना ऐकणार आहोत। मी सर्वप्रथम आदरणीय मोरे सरांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, मोरे सरांना ऐकण्यापूर्वी आणि त्यांना जाणून घेण्यापूर्वी आपण नवीन वर्ष नवा संकल्प काहीतरी धरला असेल आणि हा संकल्प ऐकण्यासाठी आपण निसर्ग शाळेचे प्रमुख श्री अण्णासाहेब जगताप यांना पाचारण करणार आहोत। श्री अण्णासाहेब जगताप सर। धन्यवाद डगे सर। निसर्ग शाळेमध्ये आज सर्वांचं स्वागत आहे। आज आपल्या निसर्ग शाळेमध्ये कोल्हापूरहून संत साहित्याचे अभ्यासक संत तुकाराम महाराजांच्या विचाराचे पाईक आणि बाल संस्काराचे धनी म्हणून ज्यांना महाराष्ट्र ओळखतो असे शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापक डॉक्टर नंदकुमार मोरे सर आलेले आहेत। सर्वप्रथम मी त्यांचे स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, मागील एक वर्षापासून आपण निसर्गाची शाळा सुरू केलेली आहे आणि आज ती 7-8 राज्यामध्ये भारतातील जाऊन जवळपास 11 देशापर्यंत पोहोचू ती या वर्षभरामध्ये होत आहे। ही निश्चितच आनंदाची गोष्ट आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज पाडवा, पाडव्याच्या तुम्हाला शुभेच्छा, पण मला कुणालाही शुभेच्छा देत असताना असं वाटतं की आपण कृतीयुक्त शुभेच्छा दिल्या पाहिजे आणि कृती करूनच प्रत्येक गोष्ट साकार झाली पाहिजे। संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगामध्ये म्हटलंय की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुण दोष अंगा येत। तुका म्हणे होय मनाशी संवाद आपुलाची वाद आपणाशी। आपला आपल्याशी संवाद झाला पाहिजे आणि जेव्हा आपला आपल्याशी संवाद होईल त्याच वेळेस आपण वेगळं काहीतरी नव निर्माण करू शकू। आणि जर सुखी राहायची असेल येणे सुखे रुचे एकांताचा वासा नाही हा एकांत निसर्ग देतो, म्हणून निसर्गाची शाळा मुलांच्या अंगी जाणीवा नेणीवा पेरण्याचं काम करते। आज ह्या जाणीवा नेणीवा पेरत असताना वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आज पाडव्याच्या निमित्तानं पुढे 1 मेला आपला वर्धापन दिन शाळेचा आहे, म्हणून आम्ही सर म्हणाले की संकल्प सांगा, म्हणून आम्ही 15 एप्रिल ते 1 मे पर्यंत पंधरवाडा जागतिक स्तरावरचा निसर्ग महोत्सव आयोजित केलेला आहे। आणि जागतिक स्तरावरचा निसर्ग महोत्सव आयोजित करत असताना एक खबरदारी घेतलेली आहे की जगातून ऑनलाईन लोक निसर्गाच्या बाबतीमध्ये आपले विचार मांडतील, म्हणून मी आज जाहीररित्या मोरे सर आज आपल्या समक्ष सांगतोय की 15 एप्रिलला या निसर्ग महोत्सवाचं उद्घाटन होईल आणि ते उद्घाटन करतील कुलगुरू डॉक्टर अशोक ढवण सर। 16 तारखेला आपल्याकडे श्वेता डहाळे येतील अमेरिकेतून। 17 तारखेला राजन गवस सर असतील कोल्हापूरवरून। 18 तारखेला प्रियंका राहुल मेमाने असतील जपानवरून। 19 तारखेला बीजमाता राईबाई पोपेरे असतील अहमदनगरवरून। 20 तारखेला पद्मभूषण राम सुतार सर असतील दिल्लीवरून। 21 तारखेला श्रीकांत देशमुख असतील नांदेडवरून।
22 एप्रिलला शंतनु घोष आणि माननीय अर्णब दास असतील बहरीन या देशावरून, 23 एप्रिलला आशिष भावसार असतील स्वीडन वरून, 24 एप्रिलला संदीप वाटपाडे असतील पोलंड वरून आणि 25 तारखेला सूरज वाघ असतील दुबई वरून, अंबादास रोडे असतील 26 तारखेला कोरिया वरून, 27 एप्रिलला सुरेखा कोटावधे असतील ऑस्ट्रेलिया वरून, 28 एप्रिलला केतन देसले असतील अमेरिकेवरून आणि 29 तारखेला डॉक्टर गागी भट्टाचार्य असतील ओमेन वरून आणि 30 तारखेला माननीय आसारामजी लोमटे असतील परभणी वरून आणि 1 तारखेला वर्धापन दिन आपण पुन्हा वेगळ्या अंगाने साजरा करणार आहोत जो खूपच वेगळा असेल. जगातील 10 व्यक्ती आणि भारतातील 5 व्यक्ती निसर्गावरचं अत्यंत महत्त्वाचं विवेचन आपल्या समोर मांडणार आहे. अमेरिकेतला निसर्ग कसा आहे, स्वीडनचा निसर्ग कसा आहे, कोरियाचा निसर्ग कसा आहे, त्यानंतर जपानचा निसर्ग कसा आहे आणि भारतातील निसर्गामध्ये त्या बाबतीत काय काय आहे आणि काय काय करता येईल. विद्यार्थी मित्रांनो आणि समस्त निसर्गप्रेमी मंडळींनो, आपण निसर्ग शाळेचं एक पुढचं पाऊल उचलत आहोत. मागच्या वर्षी ज्या पद्धतीनं घरच्या घरी रोपवाटिका, घरोघरी रोपवाटिका सुरू झाल्या, अगदी त्याच पद्धतीनं या वर्षी आपण दुसरा पाठ सुरू करतो आहोत, तो म्हणजे घरच्या घरी भाजीपाला आणि घरोघरी भाजीपाला. अनेक विद्यार्थ्यांनी रोपवाटिका तयार केल्या, तशा अनेक विद्यार्थी घरच्या घरी सेंद्रिय भाजीपाला करून खातील आणि एक निसर्गामध्ये निरोगी जगण्याची विद्यार्थ्यांना त्यांना प्रेरणा देण्याचं काम निसर्गाची शाळा करेल. म्हणून आज जागतिक स्तरावरचा निसर्ग महोत्सव याचं आयोजन जे वेगळ्या पद्धतीने करणार आहोत त्याची घोषणा पाडव्याच्या दिवशी करायची होती आणि ती केली. या पुढील सूत्र मी डगे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी सरांचा परिचय करून द्यावा आणि सरांनी मनसोक्तपणे संत तुकाराम महाराजांचे आम्हा घरी धन शब्दांचीच रत्नही, शब्दची आमुच्या जीवीची जीवन, शब्द वाटु धन जन लोका, तुका म्हणे पा शब्दची देव आणि शब्दची गौरव पूजा करू. अनंत अभंगातून त्यांनी सगळे सोयरे निसर्गाला मांडलं आणि आपली पूर्ण गाथा या निसर्गाच्या माध्यमातून जगाच्या समोर ठेवली. जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत विचार राहतील आणि नंदकुमार मोरे सरांसारखे संत तुकाराम महाराजांच्या विचाराच्या अभ्यासक अनेक विद्यार्थी कृतीयुक्त निर्माण होतील. संत तुकाराम महाराजांचे विचार सगळे सोयरे जास्तीत जास्त करण्यासाठी खूप झाड लावतील आणि निरोगी जगतील असं मला वाटतं. सर आपण परिचय करून द्यावा. धन्यवाद सर. सरांनी म्हटल्याप्रमाणे आजच्या निसर्ग शाळेतले पाहुणे आदरणीय प्राध्यापक डॉक्टर नंदकुमार मोरे सर हे मराठी भाषेतील थोर साहित्यिक समीक्षक आहेत, संपादक आहेत, लेखक आहेत, प्रकाशक आहेत आणि याच तुलनेनं मराठी भाषा संस्कृतीसाठी एक वेगळं काम करणारे असं व्यक्तिमत्व आहे. विद्यार्थी मित्रांनो, 2 वर्षापूर्वी तुम्ही ऐकलं असेल चंदगडी भाषा ही बोली भाषा जी आहे मराठी भाषेची एक बोली भाषा, ह्या भाषेला इंग्रजीच्या अभ्यासक्रमामध्ये नेण्यामध्ये सरांचा सिंहाचा वाटा आहे असं व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये आहे. सर म्हटल्याप्रमाणे सर शिवाजी विद्यापीठामध्ये मराठी विभागामध्ये अध्ययन अध्यापनाचं कार्य करतात. गेली 18 वर्षे सरांनी पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे. याशिवाय सर संशोधक मार्गदर्शक म्हणून सुद्धा काम करतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठातील जवळपास 8 विद्यार्थ्यांनी सरांकडे PhD पूर्ण केलेले आहे. सर याशिवाय राजश्री शाहू लोकविद्या आणि लोकसंस्कृती अभ्यास केंद्राचे समन्वयक म्हणून सुद्धा सर काम करत आहेत. सर विद्यार्थी मित्रांनो, खरं तर एखादं व्यक्तिमत्व घडत असताना ते शालेय जीवनापासून घडत जातं हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून सर शिकत असताना सरांना शिवाजी विद्यापीठाचे वेगवेगळ्या गुणवत्तेमध्ये 5 पुरस्कार त्या ठिकाणी भेटलेले आहेत. म्हणजे शालेय जीवनापासून महाविद्यालयीन जीवनापासून सरांचा पिंड हा अभ्यासू विद्यार्थी म्हणून त्या ठिकाणी राहिलेला आहे. चाकुरीमध्ये आणि चाकुरी बाहेरचा अभ्यास सरांनी त्या ठिकाणी केलेला आहे आणि सरांनी याशिवाय सरांचे 3 महत्वपूर्ण ग्रंथ मराठी भाषेच्या पुढ्यामध्ये सरांनी ठेवलेले आहेत. याच्यामध्ये समाज भाषा विज्ञान आणि मराठी कादंबरी सारखा महत्वाचा विषय, एक आपण सर्वसाधारणपणे जड वाटणारा विषय, त्या विषयामध्ये सरांनी हात घातलेला आहे. याशिवाय सरांनी इतरांच्या सहकार्याने भाषा संवाद नावाचं पुस्तक त्या ठिकाणी ग्रंथ प्रकाशित केलं आहे.
आणि समीक्षा पद्धती सिद्धांत आणि उपायोजन हा एक समीक्षेमधला महत्त्वाचा ग्रंथ सरांनी संपादित केला आहे आणि 2011-12 मध्ये महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठीचा पुरस्कार सुद्धा सरांना प्राप्त झालेला आहे. सरांनी आपलं संशोधन कार्य असं कायम ठेवत आहे. तुम्ही बरेचसे वर्तमानपत्र वाचत असता, त्या वर्तमानपत्रामध्ये अनेक कथा कादंबरी कविता संग्रह याच्यावरती सरांचे समीक्षण प्रकाशित होत असतात. सरांनी आतापर्यंत 50 अधिक मान्यता प्राप्त मराठी मधले जे नियतकालिक आहेत त्या नियतकालिकांमध्ये आपलं लेखन त्या ठिकाणी सादर केलं आहे, प्रसिद्ध केलं आहे. अनेक महाविद्यालयांमध्ये राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तर, आंतरराष्ट्रीय स्तरावरती मराठी भाषेच्या अनुषंगाने आणि आंतरविद्या शाखेच्या अनुषंगाने विविध सेमिनार, वर्कशॉप आणि कॉन्फरन्स आयोजित केल्या जातात. त्या ठिकाणी सरांनी 40 जास्त संशोधन पेपर आपला सादर केलेला आहे. याशिवाय सरांचं जे डॉक्टर गणेश देवी हे ख्यातनाम नाव तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आणि भारतीय भाषांचे लोक सर्वेक्षण त्या ठिकाणी ते करतात, त्याच्यामध्ये सरांनी चंदगडी बोली या विषयावरचं लेखन त्या ठिकाणी केलेलं आहे. सरांचा यासाठीचा UGC सरांचा चंदगडी बोली इतिहास आणि भूगोल नावाचा मोठा शोध संशोधन प्रकल्प सादर झालेला आहे, ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून ही बोली भाषा UGC अभ्यासक्रमामध्ये गेलेली आहे. आणि सर तुम्हाला त्याच्यातले काही वाक्य शेवटी शेवटी सांगतील कदाचित, त्याची तुम्हाला ओळख या ठिकाणी त्या निमित्ताने होणार आहे. सरांनी याशिवाय कोल्हापूर जिल्ह्यामधील पारंपरिक व्यावसायिक जे बलुतेदारांच्या संस्कृतीचा, लोकसाहित्याचा आणि बोली भाषांचा अभ्यास सुद्धा सरांनी या ठिकाणी केलेला आहे. मराठी संस्थानांचा इतिहास सरांनी त्या ठिकाणी लिहिलेला आहे आणि चंदगडी बोलीचा समाज भाषा वैज्ञानिक अभ्यास हा सुद्धा ग्रंथ सरांनी प्रकाशित केलेला आहे. सर केवळ एका बाजूला लेखन करतायत, चिंतन करतायत, मनन करतायत आणि समाजाला साहित्य क्षेत्रामध्ये काहीतरी सेवा करतायत, याशिवाय सक्रिय कार्य करता शांत बसत नाहीत. सरांनी लेखन, वाचन, आस्वाद, आकलन यासाठीचे विविध कार्यशाळा स्वतः आयोजित केल्या आहेत. बालकुमार साहित्य संमेलन सरांनी आयोजित केलं आहे. आता संगणकांवरती, मोबाईलवरती तुम्ही खूप छान प्रकारे टाईप करता, मराठी भाषा युनिकोडमध्ये टाईप करता, याच्यामध्ये सुद्धा सरांचा फार मोठा वाटा आहे. विकिपीडिया, आज गुगलवरती आपल्याला एखादी माहिती शोधायची असेल की आपण लगेच विकिपीडियाचा आधार घेतो, त्या विकिपीडियावरती सुद्धा सरांनी त्या ठिकाणी मध्ये काम केलं आहे. अनेक नियतकालिके, दिवाळी अंकामध्ये सर सातत्याने लेखन काम करत आहेत. अनेक वर्तमानपत्रामध्ये लेखन काम सरांचं चालू आहे. याशिवाय सलग 10 स्वच्छंद नावाचा दिवाळी अंक आहे, सरांनी तो संपादित केलेला आहे, स्वतः प्रकाशित सुद्धा केला आहे. याशिवाय अरुणोदय हा शिक्षण विषयांक आहे, तो सुद्धा उत्तम दर्जाचा विषयांक सरांनी या ठिकाणी प्रकाशित केला आहे. ओंकार वार्षिकांक सुद्धा सरांच्या हस्ते प्रकाशित झाला आहे, त्याच्यात त्यांनी काम केलं आहे. उगबाई हा बालकुमार विशेषांक हा तुमच्यासाठी फार महत्वाचा आहे, तो सुद्धा सरांनी प्रकाशित केला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्या आपल्या या निसर्ग शाळेमध्ये 10 विद्यार्थी असतील आणि तुम्ही मराठीचं पुस्तक आनंदाने वाचत असाल, त्याच्यातला कथांचा, कवितांचा, अभंगांचा आस्वाद घेत असाल, त्याच्या मंडळावरती, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळावरती तुमच्या 10 पुस्तकासाठी सरांनी संपादक मंडळ सदस्य म्हणून त्या ठिकाणी काम केलेलं आहे. म्हणजेच मराठी साहित्यातले थोर साहित्यिक समीक्षक आणि बोली भाषेचे अभ्यासक, संत वाङ्मयाचे अभ्यासक, छत्रपती शाहू महाराजांच्या सांस्कृतिक त्यांच्या केलेल्या कामाचा, लोकसाहित्याचा त्या सगळ्या अनुषंगाने अभ्यास करणारं महत्वाचं नाव आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. मी अधिकचा परिचय न करता सरांना आपण ऐकून घेणं हे फार महत्वाचं आहे. मी आदरणीय डॉक्टर नंदकुमार मोरे सर यांना विनंती करतो की सर आपलं विवेचन आमच्या विद्यार्थ्यांसमोर ठेवावं. नमस्ते, माझा आवाज येतोय ना? हाय सर, येतोय सर. नमस्कार, आज गुढीपाडव्याचा सण आहे आणि मराठी नववर्षाची सुरुवात म्हणून आपण हा दिवस अतिशय उत्साहानं साजरा करतो. तर या दिवसाचं औचित्य साधून आपण या वर्षाची सुरुवातच तुकोबांच्या स्मरणानं, तुकोबांनी जे काही चिंतन केलेलं आहे ते चिंतन आपण ऐकून किंवा त्या चिंतनाचा थोडासा लाभ घेत हे वर्ष अधिक आनंददायी, अधिक निसर्गाशी जोडणार असं आपण साजरं करणार आहोत. तर या निसर्गाच्या शाळेत गेले वर्षभर जे अनेक उपक्रम होत आहेत त्या उपक्रमात मलाही सहभागी होऊ दिलेला आहे. त्याबद्दल खरंतर अण्णा जगताप सर, विरूपाक्ष ढगे सर या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. आणि त्यांनी हा जो काही उपक्रम सुरू केलेला आहे हा खरंच सर्वसामान्य लोकांना आणि ज्या वयोगटातल्या विद्यार्थ्यांना निसर्गाशी जोडणं गरजेचं आहे
अशा वयोगटातल्या विद्यार्थ्यांना ते निसर्गाशी आणि जीवनाशी, खरंतर निसर्ग म्हणजे जीवन आहे आणि ह्या जीवनाशी जोडण्याचं अतिशय मौल्यवान असं काम करतायत. आणि या कामात मलाही थोडासा वाटा सहभागाचा त्यांनी दिला. तर आज या निमित्तानं तुम्हा सर्वांना मी पुन्हा एकदा नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो. आणि आपण आज जो विषय घेतलेला आहे तुकोबांची निसर्गविषयक दृष्टी याबद्दल चिंतन करूया. खरं तर तुकोबा हे कोण आहेत, संत तुकारामांनी आपल्या संपूर्ण हयातीत जीवनात जे काही आपल्यासाठी देऊन गेलेले आहेत त्याचं मोल आपण कोणत्याही अर्थानं करू शकत नाही. खरं तर आज 350 अधिक वर्ष झाली तुकोबा हे आपल्याला दररोज नित्य नूतन वाटतायत. त्यांचे अभंग जगण्याचा नवा आशय आपल्याला देत आहेत, जीवनाचं नवं दर्शन देत आहेत. या जीवनातल्या अशा अलक्षित अनेक गोष्टी ते वेगवेगळ्या पद्धतीनं आपणासमोर ठेवत आहेत. आणि 350 होऊन जरी गेलेली असली तरी प्रत्येक काळात प्रत्येक दिवशी हा अभंग आपल्याला नवं काहीतरी देऊ पाहतो आहे, नवं काहीतरी देतो आहे. हे काय योगदान आहे, हे योगदान तुकोबांचं आपण नेहमी चर्चेत घेतो किंवा त्यांच्या या कर्तृत्वाविषयी अनेक विद्वान मंडळी, अनेक मोठे मोठे अभ्यासक सतत बोलत असतात. आणि या सर्व योगदानातून तुकोबांनी आपल्याला जे काही दिलेलं आहे त्यातून थोडं का असेना आपण सतत घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून आज आपण निसर्गाशी एकरूप होऊन तुकोबांनी जे काही चिंतन केलेलं आहे ते चिंतनाबद्दल थोडंसं बोलणार आहोत. मित्र हो, लक्षात घ्या की तुकोबांनी आपल्या जे काही अल्पसं आयुष्य त्यांना लाभलं, खर तर अवघं 42 वर्षांचं आयुष्य तुकोबांच्या वाट्याला आलं. आणि या 42 वर्षांमध्ये तुकोबांनी जे काय शब्द धन आपल्याला दिलेलं आहे हे धन इतकं अलौकिक आहे, इतकं अनमोल आहे की त्यांचे ऋण आपण कशानेही व्यक्त करू शकत नाही. तर तुकारामांच्या जीवनामध्ये काही चांगले काही वाईट असे प्रसंग येत गेलेले आहेत. आणि यातला एक महत्वाचा प्रसंग आहे की जो दुष्काळाने त्यांच्या वाट्याला आणला. म्हणजे मोठ्या लोकांची म्हणजे संत लोकांची जी काही दृष्टी असते ती सतत सकारात्मक असते, व्यापक असते. ते आपल्या प्रत्येक कामाकडे प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक बघत असतात. त्यांच्याकडून शिकण्यासाठी ही अतिशय महत्वाची अशी गोष्ट असते की आपण जीवनात निराश होता कामा नये. तुकोबाई आपल्या जीवनामध्ये कधी निराश झाले नाही. ते जो काही दुष्काळ आला त्या दुष्काळाने त्यांचं सगळं घर वाहून गेलं. त्यांचा मुलगा गेला, त्यांची पत्नी गेली, अक्षरशः संसाराची राख रांगोळी झाली म्हटली तरी चालेल. अगदी त्यांची जी काही सावकारी होती ती बुडाली, दुकान गेलं, शेती ओस पडली आणि दारिद्र्याचं दुःखाचं एक जवळून दर्शन तुकोबांनी त्या दिवसात घेतलं. तरीही तुकोबा बरे झाले म्हणतात की दुष्काळाने पीडा केली, की हा दुष्काळ माझ्या जीवनात आला ही गोष्ट खूप चांगली झाली कारण मला जीवन कळलं. तर तुकाराम महाराजांनी जो काही दुष्काळ पाहिलेला आहे हा दुष्काळ त्यांना जीवनाचं असं एक दर्शन देऊन गेला की ज्यामुळे तुकोबा नव्या रूपात आपल्या समोर आले. म्हणजे जे सर्वसामान्य कुणबी होते, महाजनकी करत होते, आपल्या आई वडिलांची सेवा करत होते, संसारात गुंतलेले होते, सर्वसामान्य लोकांसारखं जीवन जगत होते, पण दुष्काळानंतर ते पूर्णतः बदललेले आहेत. आणि त्या निसर्गाच्या एका रूपानं त्यांना जे काही जीवनाचं दर्शन दिलं त्यातून त्यांना जे काही सुचलं ते इतकं अलौकिक आणि इतकं मौल्यवान आहे की आपण त्याचा लाभ घेऊनच पुढे चाललेलो आहोत. खरं तर तुकोबांना महाराष्ट्राचे संस्कृती पुरुष देखील म्हटलं जातं. म्हणजे आज महाराष्ट्राचं जे काही योगदान आपण जगभर पाहतो, महाराष्ट्राचं जे काही कौतुक होतं, मराठी माणसाचं जे काही कौतुक होतं ते त्याच्या संस्कृतीमध्ये आहे, त्याला जे परंपरेने लाभलेलं आहे ते त्यामध्ये आहे.
आणि आपल्याला परंपरेने काय लाभलं तर तुकोबांसारखी व्यक्ती लाभली. तुकोबांचे अभंग आपल्याला परंपरेने लाभले. तुकोबांनी म्हणजे आपण खरं तर आज मराठी नववर्षाच्या निमित्तानं मराठी भाषेचा देखील गौरव करायचा दिवस आहे आणि तुकोबांवरती बोलणं यासारखा मराठी भाषेतला गौरव नाही. म्हणजे तुकोबा मराठी भाषेमध्ये आहेत हेच आपल्यासाठी सगळ्यात मोठं गौरवाची गोष्ट आहे आणि म्हणून तुकोबांचं या निमित्तानं आपण स्मरण करतो आहोत. आणि निसर्गशाळेत निसर्गाशी जोडले गेलेले तुकोबा आपण अनुभवतो आहोत. खरं तर निसर्ग आणि तुकोबा असा विचार करत असताना खूप गोष्टी सांगता येतील. याचं कारण असं की तुकोबांनी जे काही 4,500 अभंग लिहिलेले आहेत हे अभंग जरी वेगवेगळ्या विषयांवरचे असले, वेगवेगळ्या पद्धतीचं जीवनाचं दर्शन घडवणारे असले, जीवनाच्या वेगवेगळ्या अंगांना स्पर्श करणारे असले आणि अर्थ सखोल खोलवरचा जीवनाचा अर्थ देणारे असले, तरी या अभंगांची रचना करताना तुकोबांनी जी काही भाषा वापरलेली आहे ही भाषा निसर्गाच्या जवळ जाणारी आहे. त्यांच्या भाषेमध्ये जे सोपेपण आलेलं आहे, त्यांच्या भाषेमध्ये जे प्रवाहीपण आलेलं आहे, सर्वांना समजेल उमजेल अशी जी काही त्यांनी भाषा आपल्यासाठी वापरलेली आहे, ही वापरण्यापाठीमागे त्यांच्या समोर जो तत्कालीन श्रोतुवर्ग होता, कारण तुकोबा हे मौखिक आविष्कार करायचे आणि ह्या मौखिक आविष्कारामध्ये त्यांच्याजवळ त्यांच्या समोर जो श्रोतुवर्ग होता तो असा सर्वसामान्य शेतकरी कुणबी वर्ग होता, की जो दिवसभर कष्ट करायचा शेती करायचा आणि अशा लोकांना तुकोबा जीवनाचं एक दर्शन घडवायचे, जीवनाची दृष्टी द्यायचे. आणि ही दृष्टी जरी तत्कालीन लोकांसाठी तुकोबा रचत असते तरी आज ही आपल्याला ही गोष्ट नव्या नव्या गोष्टीची अनुभूती देत राहते. निसर्गातून तुकोबांनी काय घेतलं तर खरं तर खूप बारकाईने विचार केला तर मुळातच मी मगाशी सांगितल्याप्रमाणे निसर्गाच्या एका अवकृपेमुळे, म्हणजे बघा की निसर्गाचा सांभाळ जर नीट नाही केला तर निसर्ग वेगवेगळी रूप आपल्याला सतत दाखवत असतो. म्हणून आपण निसर्गाशी जोडले गेलेलो पाहिजे. खरं तर आपण कोणी वेगळे नाही, म्हणजे माणूस म्हणून कोणी आपण आकाशातून इथं पडलेलो नाही आहोत. आपण खरं तर निसर्गाच्या प्रक्रियेत निर्माण झालेलो एक इतर पशुपक्षी प्राण्यांसारखेच एक प्राणी आहोत. आणि इतरांचा जितका अधिकार या संबंध सृष्टीवरती आहे, म्हणजे अगदी डोळ्याला न दिसणारा कीटक असेल, जंतू असेल, एखादा पक्षी असेल लहानसा, ह्या सगळ्यांचं जितका हक्क या संपूर्ण पृथ्वीतलावरती आहे, निसर्गावरती आहे, तितकाच हक्क आपला आहे. म्हणजे आपण कुणी असे वेगळे नाही आहोत की या सगळ्या पशुपक्ष्यांवरती सत्ता अधिसत्ता गाजवू किंवा ह्या निसर्गाला ओरबडून काढू. म्हणून या निसर्गाशी आपण जोडून राहिलो पाहिजे, निसर्गाशी एकरूप होऊन राहिलो पाहिजे आणि निसर्गाशी एकरूप होऊन राहण्यातच आपल्या जीवनाचा मतितार्थ आहे. आणि म्हणून हा निसर्ग जितकं देतो तितकं काढूनही घेतो. म्हणजे आपण जे काय आहोत, आपलं जे काय अस्तित्व आहे, हे अस्तित्व निसर्गामुळे आहे. आणि निसर्ग का एकदा कोपला की हे सगळं आपल्याला त्यानं जे काय दिलेलं आहे हे दिलेलं तो एका क्षणात काढून घेतो. याबद्दल आपण जर इतिहास पाहिला, पाठीमागचा इतिहास पाहिला, तर तुम्हाला या संबंध मानवी इतिहासामध्ये निसर्गाची अवकृपा झाल्यानंतर माणसाची जी काही ससेउलपट होते त्याबद्दल पुष्कळ गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. अगदी तुकोबांच्या काळात तरी तुकोबांनी त्या दुष्काळाचं एक असं वेगळं रूप सांगितलेलं असलं तरी अनेक विदेशी प्रवाशांनी त्या काळाची जी काही वर्णनं लिहून ठेवलेली आहेत की ते असं म्हणतात की त्या दुष्काळात अन्न अन्न करून लोक मरत होते. महाराष्ट्रामध्ये इतकी भीषण स्थिती निर्माण झाली होती की ठिकठिकाणी प्रेत, मेलेली जनावरं यांचं दृश्य सतत नजरेत पडत असायचं. आणि हे इतकं भयावह दृश्य होतं की ज्या दृश्यामुळे तुकोबा पूर्णतः बदलून गेले. निसर्गाची ही अवकृपा पाहून त्यांना जे काही सुचलं त्यातूनच त्यांनी निसर्गाचा एक वेगळ्या दृष्टिकोनातून अवलोकन करायला सुरुवात केलेली आहे. निसर्गाकडे वेगळ्या नजरेनं ते पाहू लागलेले आहेत. आणि मुळातच ते शेतकरी असल्यामुळे, कुणबी असल्यामुळे, ते शेतीशी जोडले गेलेले असल्यामुळे, शेती ही तत्कालीन काळात ही पूर्णतः निसर्गावरतीच अवलंबून असल्यामुळे निसर्गाचे जे काही खेळ चालायचे त्या खेळाशी शेतकऱ्याचं जे काही झटाझुंबी चालत असायची, शेतकऱ्याचा जो काही संघर्ष चालायचा, खरं तर मानवाचा निसर्गाशी हा अनेक वर्षापूर्वीपासूनचा संघर्ष आहे.
आणि या संघर्षातूनच माणूस घडत घडत आलेला आहे. शेतकरी हा सगळ्यात असा घटक आहे या समाज जीवनातला की जो निसर्गाशी अतिशय एकजीव होऊन निसर्गाशी झगडत असतो, निसर्गाशी तोंड देत असतो. कारण त्याची जी काही शेती असते ती निसर्गाच्या वेगवेगळ्या रूपांवरती, निसर्गाच्या कृपेवरती फळत असते. किंवा जर का निसर्गानं पाठ फिरवली तर शेतकऱ्याच्या जीवनामध्ये वेगळ्या प्रकारचं नैराश्य येतं. हे सगळं आपल्याला माहित आहे. आजकाल वर्तमानपत्रांमध्ये शेतीची ही स्थिती निसर्गाच्या लहरीप्रमाणे कशी बदलते आहे याबद्दल सतत लिहून येत असतं. आणि त्यातूनच आपल्याला खरं तर कळतं की निसर्ग आणि शेती ही किती जवळची गोष्ट आहे. आणि तुकोबा हे तर शेतकरी होते आणि म्हणून त्यांनी जे काय आपली अभंगाची रचना केलेली आहे त्या रचनेमध्ये जे काही दाखले दिलेले आहेत, हे दाखले असतील, दिलेले दृष्टांत असतील किंवा रूपक त्यांनी जी काही पेरलेली आहेत आणि प्रतीके आणि प्रतिमांचा जो काही वापर केलेला आहे हा सगळा निसर्गाशी निगडीत आहे. म्हणजे खूप दाखले ते निसर्गाशी निगडीत देतात, खूप सारे दृष्टांत निसर्गाशी निगडीत देतात, शेतीशी निगडीत देतात. अनेक रूपक ते सांगतात ते शेतीशी निगडीत असतात, निसर्गाशी निगडीत असतात. आणि त्यांची प्रतीकं आणि त्यांच्या प्रतिमा ह्या तर स्वतंत्र विचार कराव्यात इतक्या महत्वाच्या आहेत, इतक्या निसर्गाच्या जवळ जाणार आहेत. आपणही खरं तर तुकोबांसारख्या जागतिक दर्जाच्या सर्वश्रेष्ठ कवीकडून ही गोष्ट शिकली पाहिजे की आपण जे काही लिहायचं आहे, आपली जी काही मांडणी करायची आहे, आपलं जे काही म्हणणं मांडायचं आहे ते तुकोबांसारखं साध्या सोप्या भाषेत मांडावं. कारण आपल्याला जर सर्वसामान्यांसाठी सगळ्यांसाठी काही सांगायचं असेल तर ते सगळ्यांसाठी अपेक्षित अशा भाषेमध्ये सांगितलं गेलं पाहिजे. ही गोष्ट देखील तुकोबांकडून शिकली. ही नैसर्गिक गोष्ट आहे, निसर्गाशी एकरूप झालेली गोष्ट आहे. आणि म्हणून आपल्याला असं दिसतं की कृषी संस्कृतीतून उदयाला आलेलं हे एक महत्वाचं व्यक्तिमत्व निसर्गाशी अतिशय एकरूप झालेलं होतं. म्हणजे तुकाराम हे निसर्गाशी एकरूप झालेलं हे मध्ययुगीन कालखंडातलं इतकं महत्वाचं व्यक्तिमत्व आहे, इतकी महत्वाची व्यक्ती आहे की त्यांच्याकडून आपल्याला निसर्गाची विविध रूपं तर दिसतातच पण जे काय निसर्गाचे साक्षात्कार त्यांनी टिपून ठेवलेले आहेत त्या साक्षात्कारांमधून आपण खूप काही गोष्टी शिकण्यासारखं आहे. म्हणजे खरं तर तुकोबा आपल्याला काहीतरी सांगत राहत आहेत, काहीतरी शिकवत राहत आहेत, काहीतरी समजून देत आहेत. आणि हे समजून देण्यासाठी ते निसर्गाची रूपं वापरतायत, निसर्गातल्या प्रतिमा वापरतायत, निसर्गातल्या निसर्गाची रूपकं वापरतायत. आणि ही जी काय निसर्गातली रूपकं आहेत, प्रतिमा आहेत, ह्या आपण खर तर आपल्या आजूबाजूला आपल्या परिसरात सतत ऐकतही असतो पण त्याचा तुकोबान इतका प्रभावी वापर आपण कधी पाहिलेला नसतो. आणि म्हणून तुकारामांचे अभंग वाचताना आपण चकित होतो की अरे ही इतकी साधी आपल्या आजूबाजूची गोष्ट आहे जी आपण नित्य बघत असतो, आपल्या आजूबाजूला घडत असते आणि हीच गोष्ट तुकोबा किती वेगळ्या पद्धतीनं सांगत राहतात, किती वेगळ्या पद्धतीनं आपल्याला आपल्या समोर ठेवतात की आपल्याला नुसतंच निसर्गाचं दर्शन नाही तर जीवनाचंच एक वेगळं दर्शन, जीवनाचंच एक वेगळं रूप त्यातून आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर निसर्गाचे साक्षात्कार सांगताना त्यांनी रचलेले जे काही अभंग आहेत ते इतके गोड आणि इतके महत्वाचे आहेत की आपण त्या अभंगांच्या खरं तर प्रेमात पडू. म्हणजे असं मूलभूत सांगत राहतात की तुकोबांच्या भाषेत सांगायचं झालं तर बीज पेरी शेती मग गाडेवरी वाहती. आता बघा की आपण थोडस बीज शेतामध्ये पेरून देतो, निसर्ग किती देतो आपल्याला हे सांगण्यासाठी अनेक शब्द वापरता येतील, आपल्याला अनेक वर्णन सांगता येतील. पण तुकोबा अशी एका ओळीमध्ये की आपण एक बीज शेतामध्ये टाकून देतो आणि विसरून जातो किंवा अशा पद्धतीचं हे एक बी आहे ते शेतामध्ये टाकलेलं आहे हे देखील आपल्याला दिसत नाही कारण आपण त्याच्यावरती माती ओढतो. पण काही दिवसांनीच निसर्ग अशी काही कृपा करते की आपण तिथून त्या बीजाचं असं रूप गाड्या गाड्या भरून नेतो, म्हणजे गाडी गाड्या भरून आपण धान्य शेतातून वाहून नेतो. ते सांगताना असं म्हणतात की वाचा गेले ऐसे दिसे लाभ त्याचे अंगी वसे. म्हणजे आपल्याला असं वाटतं की ह्या बीजातलं जे काय जीव आहे, बीजातला जो जीव आहे की जो मातीमध्ये टाकल्यानंतर मरून गेला असं आपल्याला वाटून जातं कारण आपण त्याच्यावरती माती ओढतो. पण
त्याच्यामधली जी काही ताकद आहे, त्याच्यामधली जी काही ऊर्जा आहे, त्याच्यामधला जो काही जीव आहे, हा निसर्ग आहे. हा निसर्ग त्याला गप्प बसू देत नाही, तो आतमध्ये आपली प्रक्रिया करतो. मातीला बाजूला करून अगदी भेगा पडून मातीच्या त्यातून कोंब वरती येतो आणि त्याचं जे काही रूप आहे ते दाखवतोच. आणि म्हणून हे काही निसर्गाची कृपा आहे, निसर्गाचं जे काही देणं आहे ते असं तुकोबा वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या समोर सांगतात. निसर्गाचे साक्षात्कार सांगताना अजून एक अभंगामध्ये तुकोबा असं लिहितात की एक बीजा केला नास मग भोगिले कणीस. म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपण एक बीज नष्ट करून टाकलेलं आहे, पण तसं ते नसतं. तुम्हाला जर कणीस उपभोगायचं असेल, म्हणजे खूप धान्य मिळवायचं असेल, तर एका बीजाचा असा नाश करावा लागतो. पण एका बीजाचा नाश केल्यानंतर निसर्ग तुम्हाला कणीस देतं, कणस देतं, म्हणजे आपण ते गाड्या गाड्या भरून पुन्हा घराकडे आणतो. तर हे जे काय आहे हे निसर्ग जरी देत असला तरी निसर्ग असं सहजासहजी देत नाही. आता ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे तुकोबा एवढं सांगून बसत नाही, गप बसत नाहीत की बाबा तुम्ही धान्य पेरलं आणि ते उगवून असं येतं की गाड्या भरून भरून आपण घराकडे आणतो. नाही, शेतकऱ्याला हे सगळं इतकं सोपं नाही आहे. त्याच्यासाठी खूप झटाझुंबी करावी लागते. शेतकरी इतका एकजीव होऊन त्यामध्ये आपला जीव ओततो. कारण एकदा बी पेरलं की खरं तर त्याची झोप उडते. कारण एकदा बी पेरलं की निसर्गाची कृपा कशी आहे हे त्याला सतत पाहावं लागतं. आणि निसर्ग जर का कोपला तर ते बी किती जरी मौल्यवान असलं तरी ते उगवून येईल, ते आपल्याला कणीस देईल, त्याची शाश्वती नसते. म्हणून तुकोबा असं थेटपणे अगदी असं म्हणू की आपण वेगळ्या भाषेत जहरी भाषेत म्हटलं तरी चालेल असं म्हणतात की मिरासीचे म्हणू शेत नाही देत पीक उगे. म्हणजे तुम्हाला वडिलोपार्जित किंवा आयत काय मिळतं, तर तुम्हाला जमीन मिळते. ठीक आहे, जमीन तुमच्या जरी मालकीची असली आज तरी तुमच्या एकट्याची नसते, ती वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या कुणीतरी कसत कुणाच्या तरी मालकीची ती असते आणि त्यांनी ती सांभाळून ठेवलेली असल्यामुळे ती पिढ्यानपिढ्या चालत आपल्याला मिरासी म्हणून मिळते. म्हणून तुकोबा काय म्हणतात की मिरासीचे म्हणू शेत नाही देत पीक उगी. पण तुम्हाला जमीन आयती मिळाली, वडिलोपार्जित मिळाली, पण त्यातून पीक तुम्हाला वडिलोपार्जित येत नाही. त्यासाठी तुम्हाला खूप कष्ट करावे लागणार आहेत, खूप लक्ष घालावे लागणार आहे, तुम्हाला जीव तोडून त्यात काम करावं लागणार आहे. त्यासाठी निसर्गाचं जे काय एकूण वेगवेगळ्या काळातली रूपं आहेत ती रूपं त्याच्याशी तोंड देत झगडा करत तुम्हाला तुमच्या पिकाचा सांभाळ करावे लागणार आहे. म्हणून असे म्हणतात ते की मिरासीचे म्हणू शेत नाही देत पीक उगे, तुका म्हणे उचित जाणा उगी सिना कशाला. तर हे जे काय आहे हे निसर्गाचं जे काय वर्णन आहे ते इतकं महत्वाचं आहे की तुकोबांनी अशा छोट्या छोट्या लहान लहान गोष्टींच्या माध्यमातून नुसतं निसर्गाचं आणि शेतकऱ्याचं, निसर्गाचं आणि माणसाचं असं एकरूपपण किंवा एकमेकांशी निगडीत असणं सांगितलं नाही, तर निसर्गाकडून आपल्याला जर काय मिळवायचं असेल तर आपण किती सतर्क राहिलं पाहिजेत, किती निसर्गाशी जुळून राहिलं पाहिजेत हे देखील सांगितलेलं आहे. कारण अलीकडच्या काळामध्ये तुम्ही बघता की निसर्ग बदलत चाललेला आहे. कोरोनाच्या काळात वेगवेगळ्या बातम्या आल्या, तुम्हाला माहित आहे की दिल्लीसारखं शहर जे आहे हे शहर आज जगातलं एक प्रदूषित शहर मानलं जातं. तिथला निसर्ग संपलेला आहे, तिथं धुराचे आणि धुळीचे असे ढग साचलेले असतात की ज्यातून सामान्यांना श्वास घेणं मुश्किल झालेलं आहे. आणि थोडस आपण निसर्गाशी एकरूप झालो म्हणजे निसर्गावरती जे काय आपण अतिरेक करतो आहोत की ह्या सृष्टीचा अतिरेकी वापर करू लागलेलो आहोत आणि त्यातून जे काही प्रदूषण जन्माला आलेलं आहे ते ह्या कोरोनाच्या काळामध्ये थोडस कमी झालेलं होतं. तुम्हाला माहित आहे की पशु पक्ष्यांची संख्या वाढली, पक्षी आपल्या घरापर्यंत येऊ लागले, पक्ष्यांचे आवाज कानावरती पडू लागले. असं म्हटलं जायचं की दिल्लीतून जी हिमालयाची शिखरं आहे ती कधीच अलीकडच्या काळामध्ये दिसत नव्हती, कारण मध्ये धुरांचे धुळीचे असे व्यत्यय येत होते आणि ह्या कोरोनाच्या काळामध्ये ते धुराचे धुळीचे व्यत्यय बाजूला झाले आणि दिल्लीतून हिमालयाची शिखरं दिसू लागलेली होती. म्हणजे आपण थोडासा संयम ठेवला, थोडी निसर्गाची काळजी घेतली,
निसर्गाचं जे काही म्हणणं आहे ते आपण कान देऊन ऐकलं तर आपल्याला निसर्ग देखील खूप काही देतो आणि म्हणून ते घेण्यासाठी आपण तुकवांसारख्या संतांकडून हे सगळं शिकलं पाहिजे. खरं तर निसर्गाचे साक्षात्कार तुकोबा सांगत असताना खूप भारी भारी गोष्टी सांगतायत. मी त्यांच्या काही अभंगांचे दाखले देऊन देत पुढे जातो तुम्हाला म्हणजे की तुकोबांना आपल्याला काय म्हणायचं आहे किंवा निसर्गाच्या बद्दल तुकोबा कसे विचार करत होते, त्यांना निसर्ग कोणत्या रूपात त्यांच्या कवितेतून ते येतो. तर भेटी लागे जीवा लागलीसे आस बाहेर रात्रंदिवस वाट तुझी सारखा जो काही अभंग आहे हा अभंग जरी वेगळ्या कारणासाठी लिहिलेला असला म्हणजे भक्ती असेल श्रद्धा असेल. तुम्हाला माहित आहे की सबंध वारकरी परंपरा ही पंढरपूरच्या विठोबाशी जोडली गेलेली आहे आणि त्या विठोबाची वाट पाहणं विठोबाचं चिंतन करणं त्याच्या जे काही विलोभनीय असं रूप आहे त्या रूपाचं सतत रूप आपल्या डोळ्यासमोर ठेवणं त्या रूपाचं वर्णन करणं सतत चाललेलं असतं. पण त्यासाठी तुकोबा काय सांगत असतात कोणत्या प्रतिमा वापरत असतात ह्या जर आपण बारकाईनं पाहिलं तर या कामात देखील तुकोबांच्याकडे निसर्ग धावत येतो की पौर्णिमेचा चंद्रमा सकोर जीवन तैसे माझे मन वाट पाहे. आता म्हणजे निसर्गातली जी काही रूप आहे निसर्गातली जी काय आता आपण बघतो ना की दररोज चंद्र उगवतो दररोज तो मावळतो सूर्य उगवतो तो मावळतो आणि त्यांचं जे काय येणं जाणं असतं ते आपण जर बारकाईनं पाहिलं तर त्यांच्या वेगवेगळ्या विलोभनीय रूपांचं दर्शन खरं तर आपल्याला होतं पण आपल्याला सुचत नाही की चंद्राची ही जी काही रूपं आहेत ही रूपं किती विलोभनीय आहेत किती रमणीय आहेत किती दृष्टीला आनंद देणारे आहेत. तर अशा एका रूपाचं थेट वर्णन ते या संदर्भात करतात आणि म्हणून मला तुकोबांच्याकडनं ही गोष्ट आपल्याला सगळ्यांना बालमित्रांनो शिकता येईल की आपण निसर्गाकडे खूप बारीक नजरेनं सतत बघत राहिलं पाहिजे त्याच्या हालचालीवरती लक्ष ठेवले पाहिजे आणि जी काही दर्शन असतात दररोज निसर्गाची ही दर्शनं आपण मनपूतपणे समजून घेतली पाहिजेत आणि त्यातूनच खरं तर जीवनाचं दर्शन घडतं आणि आपल्याला जेव्हा काही कोणाला सांगायचं असेल तर ते त्याची उदाहरणं देऊन सांगता आलं पाहिजे जसं तुकोबाने आपल्या अभंगांमध्ये सांगितलं. अगदी एखादी गोष्ट सांगताना बघा की झरा हा खरं तर झरा म्हणजे जीवन होतं कधी काळी आज झरे नाही आहेत म्हणजे माणसानं निसर्गावरती इतका अत्याचार केलेला आहे इतका उपभोग घेतलेला आहे की जे काही जिवंत झरे होते खेडोपाडी शेतांमधून हे झरे अलीकडच्या काही वर्षांमध्ये कोरडे पडलेले आणि ह्या झऱ्याचं दर्शन खरं तर अलीकडच्या मुलांना होत नाहीये. हे झरे तुम्हाला बघायचे असतील तर दूर जंगलात कुठेतरी तुम्हाला आज भटकावं लागेल पण तुकोबांच्या अभंगांमध्ये झऱ्याचं दर्शन घडतं की झरा आहे मुळाचीच खरा असं सांगताना म्हणजे झरा म्हणजे त्यांना ईश्वर ही गोष्ट सांगायची असेल किंवा झऱ्याची प्रतिमा ते अनेक वेळा वेगळ्या पद्धतीने वापरताना दिसतात की झरा मूळचा असला पाहिजे असं म्हणताना आपल्याला अजून एक गोष्ट त्यांना सांगायची असते की तुमचं जे काय मूळचा विचार आहे जो काय आतमध्ये तुमच्या अनेक वर्षाच्या चिंतनानं अनेक वर्षाच्या अभ्यासानं जे काय तुम्हाला साध्य झालेलं आहे किंवा तुमचा जो काय स्वच्छ विचार आहे तो झऱ्यासारखा असला पाहिजे की झऱ्यासारखा तो आतून उगवलेला असला पाहिजे आणि तो विचार तो स्वच्छ असा आविष्कार म्हणजे ईश्वराचं रूप आहे असंही तुम्हाला त्यातून चिंतन झालेलं दिसेल. म्हणजे तुकोबांना जीवनातल्या व्यक्तिमत्वातल्या अतिशय गंभीर आणि मौल्यवान गोष्टी विचारप्रवृत्त करणाऱ्या गोष्टी सांगताना देखील निसर्गातल्या ह्या प्रतिमा कशा धावून येतात बघा. म्हणजे तुकोबा किती निसर्गाशी जोडले गेलेले होते याचा आपल्याला तर आपण अशा पद्धतीनं तुकोबांनी जी काही रूपक प्रतिमा वापरलेली आहे ती कशी निसर्गातून घेतलेली आहेत आणि आपल्याला जे काही सांगायचं आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. यातून आपल्याला ही गोष्ट शिकता येते की निसर्गातूनच खरं तर सगळ्या गोष्टी शिकता येतात. निसर्ग हाच सगळ्यात मोठा गुरु आहे आणि आपण जर निसर्गाला गुरु केलं तर निसर्गाकडून खूप काही आपल्याला शिकता येतं. म्हणजे तुकोबा सांगतात की न काढता तण कैसे येते कण हाताशी ते. आता बघा
की ही गोष्ट वेगळ्या पद्धतीने आपण खरं तर सांगू शकतो किंवा विचार करू शकतो की एखाद्या गोष्टीमध्ये चांगलं वाईट असतं, म्हणजे जेव्हा पीक तरावर वरती येतं निसर्ग काय सगळ्याच गोष्टी देतं, चांगल्याही देतं वाईटही देतं. जर आपल्याला त्यातील चांगल्या गोष्टी घ्यायच्या असतील तर निसर्ग चांगल्या पद्धतीने समजून घेतला पाहिजेत, निसर्गाचा अभ्यास केला पाहिजेत, निसर्गाचे एकरूप झालं पाहिजेत. की तुकोबा म्हणतात की जर आपण तणच काढलं नाही पिकातलं तर पीक कसं आपल्या हाती येणार आहे. आणि म्हणून तुकोबांना निसर्ग सतत ह्या सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी धावून येतो तुकोबांच्याकडे की त्यांना ज्या काही प्रतिमा सुचतात, जे काही प्रतीकं सुचतात, जे काही रूपकं सुचतात, जे काही दृष्टांत देतात, हे सगळे दृष्टांत असे निसर्गातले आहेत. आणि म्हणून आपल्याला त्यांची कविता, त्यांचे अभंग अधिक चांगल्या पद्धतीने समजताना दिसतात. त्यांच्याशी आपण एकरूप होतो कारण ते आपल्या काय आहेत की जीवनाशी निगडीत आहेत, आपल्या आजूबाजूला सतत दृष्टीस पडणाऱ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून आपण अधिक चांगल्या पद्धतीने तुकोबांशी भिडतो, तुकोबा आपल्याला आपले वाटतात, आपल्या आपल्या सोबत चाललेले आहेत असं वाटतं आणि काहीतरी आपल्याला सतत सांगतायत असा आपल्याला साक्षात्कार होतो. आपल्याला आपल्याला जे काही सांगायचं आहे तुकोबांना, आपल्याला जे काही सांगायचं आहे त्याचा मतितात ते निसर्गाचा आधार घेऊन सांगतात किंवा निसर्गाच्या आधाराशिवाय आपल्याला ते काही सांगत नाही. म्हणजे त्यांचा जो काही प्रसिद्ध अभंग आहे मी तुम्हाला सांगतो की ओले मुळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाची सांग कार्यसिद्धी. म्हणजे खरं तर तुम्ही सर्व माझ्यासमोर विद्यार्थी आहात, बालमित्र आहात, तुम्ही सगळे शाळेमध्ये जाता, हायस्कूलमध्ये जाता आणि तुम्ही अभ्यास करता, शिक्षकांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकता, पण तुम्ही पळवाटाही खूप शोधता. तुम्हाला बऱ्याचदा अभ्यास करायचा नसतो, पालक सांगतात, शिक्षक सांगतात, पण तुम्हाला ते ऐकायचं नसतं. पण तुकोबा सांगतात, निसर्गाचा आधार घेऊन सांगतात की जर तुमच्यामध्ये विद्या व्यासंग करायची ऊर्जाच नसेल, तुमच्यामध्ये ती इच्छाशक्तीच नसेल तर तुम्ही काहीही करू शकणार नाही. ज्या पद्धतीनं एखादं मूळ ओलं असतं ते ओलं मूळ खडकाला देखील भिदून वरती येऊ शकतं. येतं तुम्ही बघता अनेक वाड्यांवरती, अनेक घरांवरती कुठेतरी एखादं पिंपळाचं झाड, वडाचं झाड उगवलेलं दिसतं. ते कशामुळे उगवतं तर त्याच्या मुळातच ती ताकद असते. म्हणून आपल्याला, आपण विद्यार्थी आहोत, शाळेत जाणारे आहोत, तर आपली मुळं ही विद्येनं ओली राहिली पाहिजे, समृद्ध झाली पाहिजे. आणि जर तशी ती ओली असतील तर आपण अभ्यासाच्या आधारे या जीवनातली कोणतीही गोष्ट मिळवू शकतो. अशक्य असं काहीच नाही आहे. ही गोष्ट तुकोबांनी ओले मुळ वेदी खडकाचे अंग अभ्यासाची सांग कार्यसिद्धी या अभंगातून सांगितलेली आहे. आणि हा अभंग तर मला असं वाटतं की निसर्गातलं एक महत्वाचं सत्य आपल्या समोर ठेवत सांगितलेलं आहे की जर ओलावा असेल मुळामध्ये तर तो खडक देखील भेदू शकतो. तसं आपण आपल्या जीवनामध्ये सतत काही करायचं असेल, काही घडवायचं असेल तर आपण विद्येची कास धरली पाहिजेत, व्यासंगाची कास धरली पाहिजेत. आणि हे जे सांगणं असतं तुकोबांचं हे सतत अशा पद्धतीने निसर्गातल्या प्रतिमा प्रतीकांचा वापर करून चाललेलं असतं. ते बघा की पाण्याची महती सांगतात, मातीची महती सांगतात, निसर्गाच्या किती गोष्टी तुकोबा सांगत असतात की वृक्ष न धरी पुष्प फळ काय करील वसंत काळ. म्हणजे पाण्याची महती सांगताना किंवा एकूण निसर्गाची काही एकूण गुपितं सांगत असताना तुकोबा सांगतात की जर वृक्ष वाढायचं असेल त्याला फुलं फळ महत्वाचं आहे. आणि म्हणून दुसरं नाव आहे जीवन, की हे जीवन जर समृद्ध करायचं असेल, जीवन जर वाढवायचं असेल तर त्या पाण्याची काळजी घेतली पाहिजे. आज अलीकडच्या काळामध्ये आपण बघतो नदी नाले ओढे यांचे गटारी झालेले आहेत, सगळीकडे प्रदूषित पाणी आपण बघतो. जी काही नद्यांची जुनी विलोभनीय अशी रूप होती ही रूप अस्तंगत झालेली आहेत. आणि आज अतिशय काळीकुट्ट अशी गटार तुम्हाला नदीच्या रूपात वाहताना दिसतात. आणि म्हणून तुकोबा वेगळ्या पद्धतीनं सांगतात की आपण ह्या निसर्गाशी एकरूप झालं पाहिजे, निसर्गाची काळजी घेतली पाहिजे, तरच तू तुम्हाला काही देत. म्हणून काय करील वसंत काळ असा सरळ प्रश्न म्हणतात, विचारतात ते.
आणि निसर्गाचा आधार घेऊन ज्या काही गोष्टी ते सांगत राहतात त्या वेगवेगळ्या आहेत की बीज पेरी शेती शेती मग गाडीवरी वाहती, म्हणजे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की बीज पेरल्याशिवाय गाडीवर धान्य मिळणार नाहीत किंवा एका बीजा केला ना असं मग भोगिले कणीस, म्हणजे तुम्हाला जर कणीस भोगायचं असेल तर एका बीजाचा नाश करावा लागतो किंवा एक बीज पेरावं लागतं तेव्हा तुम्हाला कणीस मिळतं, बीज न पेरावे खडकी ओल नाही त्याचे बुडकी, म्हणजे अजून एक सत्य सांगतात निसर्गाचाच आधार घेऊन किंवा शेती जीवनातल्या गोष्टी सांगत की तुम्ही जर ओल नसलेल्या मातीत बीज पेरलं तर तुमच्या हाती काहीच लागणार नाही, म्हणून बीज न पेरावे खडकी ओल नाही त्याचे बुडकी, म्हणजे हे निसर्गाचं दर्शन ते घडवतायत आणि सांगतायत की तुम्हाला जर काही मिळवायचं असेल तुम्हाला जे काही पेरायचं असेल, आता बघा की या निसर्गाच्या शाळेमध्ये अण्णा जगताप सर वगैरे हेच करतायत, बीज पेरतायत आणि कुणाच्या मनामध्ये बीज पेरतायत की ज्यांच्या मनामध्ये ओल आहे काही करण्याची शक्ती आहे काही करण्याची इच्छा आहे, म्हणून मला वाटतं की निसर्गाच्या शाळेला हा अभंग खूप तंतोतंत लागू पडेल की बीज न पेरावे खडकी ओल नाही ज्याचे की तुम्ही सगळेजण इथे का उपस्थित आहात तर तुम्हाला निसर्गाचा निसर्ग समजून घ्यायचा आहे, निसर्गावरती तुम्हाला एकूण निसर्गाची जी काही रूप आहेत ती रूप समजून घ्यायची आहेत, निसर्गाशी एकरूप व्हायचं आहे आणि हा निसर्ग समृद्ध करायचा आहे किंवा फुलं पानं फळं यांचा अभ्यास करायचा आहे की जेणेकरून तुम्ही काय व्हाल निसर्ग समृद्ध व्हाल, आणि म्हणून अण्णा जगताप सरांसारखी मंडळी तुमच्या मनामध्ये हे बीज पेरत आहेत आणि हे तुकोबाने 3-3.5 वर्षांपूर्वी सांगितलेलं आहे मित्र, आणि म्हणून आपली निसर्गाकडे पाहण्याची दृष्टी खूप व्यापक पाहिजे, जशी तुकोबांची खूप व्यापक होती ती जर व्यापक नसेल आणि आपण जर सतत संकुचित आपल्यापुरता विचार करणारे असो तर मात्र आपणाकडून निसर्गाची सेवा होणार नाही आणि पर्यायाने आपली आपल्या जीवनाची सेवा होणार नाही, आणि म्हणून तुकोबांची निसर्गाकडे पाहण्याची व्यापक दृष्टी काय होती तर तुका म्हणे बीज पोटी फळ तैसेची शेवटी, बघा किती वास्तव सांगतात की तुमच्या मनामध्ये जे आहे तसं तुम्हाला फळ मिळणार आहे, तुम्ही जशी कृती करणार आहात तसं तुम्हाला निसर्ग देणार आहे, तुम्ही जे आज पेरणार आहे तेच उद्या उगवणार आहे, म्हणजे तुम्ही त्यांनी एका अभंगामध्ये सांगितलेलं आहे की जर तुम्ही कडू जिरे पेरलात आणि अमृताची अपेक्षा केलात तर तुम्हाला अमृताची फळ मिळणार नाही तुम्हाला कडू जिरेच मिळणार नाही, म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी पेरत राहणार आहात त्याच गोष्टी उगवत राहणार आहात, निसर्ग तुम्हाला हे शिकवतो की तुम्ही म्हणजे बघा की हे जीवनातलं एक महत्वाचं सत्य सांगत असताना तुकोबा बीजाची प्रतिमा वापरतो की तुम्हाला जर आंबा खायचा असेल तर आंब्याचं झाड लावावं लागेल, तुम्हाला जर काही फणस खायचं असेल गोड तर ते फणसाचं झाड लावावं लागेल त्याची जोपासना करावी लागेल, आणि म्हणून फळ तेची बीज बीज तेची फळ उपनावे मूळ न पालटे, तुम्हाला जे फळ खायचं आहे त्यातच बीज पेरावं लागेल, दुसरं फळ दुसरं बीज पेरून उपयोग नाही आहे, तुकोबा किती एकरूप झाले होते बघा निसर्गाशी, मगाशी जगताप सरांनी माझी ओळख करून देताना प्रास्ताविकात तुकोबांचा एक विलोभनीय अतिशय महत्वाचा असा अभंग आपल्या समोर सादर केला की या अभंगामध्ये आपण काय बघायचं तर तुकोबा निसर्गाशी किती एकरूप झाले होते हे बघायचं, म्हणजे निसर्गाशी एकरूप होणं हे तुकोबांकडून शिकायचं, वृक्ष वल्ली आमा सोयरे वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती एने सुखे रुचे एकांताचा वास नाही गुण दोष अंगा येत, आकाश मंडप पृथ्वी असन रमे तेथे मन क्रीडा करी कथाकु मंडलो देह उपचारा जाणवितो वारा अवसो, हरिकथा भोजन परवडी विस्तार करोणी प्रकार सेव रुची तुका म्हणे होय मनासी संवाद आपुलची वाद आपण, या अभंगामध्ये तुकोबा निसर्गाशी ज्या पद्धतीनं एकरूप होतात ज्या पद्धतीनं संबंध सृष्टीचं वर्णन करतात, सांगतात की वृक्ष वेली आणि पक्षी हे सगळे कोण आहेत आपले सगळे सोयरे आहेत, वनात राहणारे हे सगळे जरी प्राणी असले पक्षी असले तरी ते आपले आहेत
आपण त्यांच्यासाठी नाही आहोत किंवा ते आपल्यासाठी नाही, तर आपण सगळे मिळून म्हणजे सृष्टी आहे. येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुण दोष अंगी येता. की तुम्हाला जर तुमच्या जीवनात काही करायचं असेल, तुमच्या तुम्हाला काही इस्पित साधायचं असेल, तर तुम्हाला एकांत आणि जो काही जीवनाचा अनुभव प्राप्त करायचा असेल, तर तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात जा. तुम्ही कसं जा की आकाश मंडप पृथ्वी आसन अशा रूपात जा, की तुमच्यावरती आकाश मंडप धरून उभा आहे, खाली पृथ्वी आसन आहे, त्याच्यावरती बसा. तिथं रमे तेथे मन क्रीडा करे, अशा ठिकाणीच मन रमत. तुम्हाला काहीतरी सुस्त, तुम्हाला माहित आहे की तुकोबा आपल्या जीवनामध्ये जेव्हा अशी विरक्त वृत्ती आली, त्यांना जेव्हा दुष्काळानं त्यांच्या जीवनामध्ये जी काय उलथापालथ केली, त्याच्यावरती चिंतन करण्यासाठी ते देहूजवळच्या भामाईच्या डोंगरावरती जाऊन बसायचे, आणि तिथं त्यांना जीवनाचं हे सगळं दर्शन झालेलं आहे. वृक्ष न धरी पुष्प फळ काय करील वसंत काळ. मग अशी जी मी ओळ सांगितली तुम्हाला की ह्या सगळ्या अनुभूती त्यांना तिथं आलेल्या आहेत, आणि म्हणून त्यांच्या चिंतनाला अधिक अर्थ सखोलता आलेली आहे, अधिक अर्थ घनता आलेली आहे, की जी त्यांना निसर्गानं शिकवलेली आहे, निसर्गाच्या दर्शनानं दिलेली आहे. आणि म्हणून ही अर्थ सखोलता अर्थ घनता निसर्गातच आहे, आपल्याला ती फक्त दिसली पाहिजेत. त्यासाठी तुकोबांचे डोळे आपण पुसणे घेतले पाहिजेत. तुकोबा आपल्याला त्यांच्या अभंगाच्या रूपातून सतत भेटत राहतात, तुम्हाला सांगत राहतात, जीवनाचं दर्शन देत राहतात, ते आपण तुकोबांकडून शिकलं पाहिजे. म्हणून मी त्याला असं म्हणतो की तुकोबांकडून आपण डोळे उसने घेतले पाहिजेत हे सगळं बघण्यासाठी. आणि असे जर डोळे उसने घेतले तर आपल्याला नक्कीच ह्या जीवनातली अर्थ सखोलता येते. तुकोबा किती अर्थ सखोल चिंतन करतात की तुका म्हणे पीक भूमी न दे मिळे भीक. म्हणजे तुम्हाला ही पृथ्वी किंवा एकूण सृष्टी जे काय देते ते तुम्ही अनुभवा, ते तुम्ही जाणा, मग तुम्हाला निसर्गाची किंमत कळेल. की अन्न सर्व दुरुस्त जीवसृष्टीची गरज असते आणि ती भागवण्याची क्षमता निसर्गामध्ये, हे तुकोबा सांगतायत की सर्वाभूती द्यावे अन्न. म्हणजे तुम्हाला जे काय अगदी किती जरी पैसे असले तुमच्याजवळ आणि तुमच्याजवळ खायला अन्न नसेल तर तुम्ही जगू नाही शकत. म्हणजे हे ही गोष्ट सांगत असताना व्यवहार म्हणजे द्रव्य पैसा ह्या गोष्टीपेक्षा तुम्हाला अन्न खूप महत्वाचं आहे. आणि अन्नाची गरज ह्या बघा ना, ह्या जीवसृष्टीवरती किती लोकसंख्या आहे, तर भारताचीच लोकसंख्या आज 150 कोटीकडे चाललेली आहे. चीन सारख्या देशाची लोकसंख्या इतकी अफाट आहे. जगभराची लोकसंख्या 600 कोटीपेक्षा जास्त झालेली आहे. या पृथ्वी तलावरती इतकी तोंड खाणारी आहे, तरी त्यांना कमी पडते का? अजिबात कमी पडत नाही, कारण सृष्टी देते आहे. सर्वांभूती द्यावे अन्न ही तिची भूमिका आहे, त्यामुळे ती देत चाललेली आहे आणि आपण घेत निघालेलो आहोत. पण आपण कधीतरी तिला दिलं पण पाहिजे. म्हणून तुम्हाला मराठीतली एक प्रसिद्ध कविता माहित आहे की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात द्यावे. म्हणजे खरंतर निसर्गाकडनं ही गोष्ट शिकायची आहे आपल्याला की आपण काय करायचं आहे की निसर्ग आपल्याला जसं सगळं देत राहतो तसं एक दिवस आपणही निसर्गाला काहीतरी दिलं पाहिजे. म्हणून तुकोबा म्हणतात की सर्वाभूती द्यावे अन्न द्रव्य पात्र विरोच विचारवण. म्हणजे द्रव्य व्यवहार ह्या गोष्टी आहेत, त्या सहज करता येतील, पण ही गोष्ट निसर्गाशिवाय शक्य नाही आहे. आणि मग निसर्ग कधीच कोणासाठी थांबत नसतो, म्हणून निसर्गाची रूप ओळखली पाहिजेत, निसर्गाची जी काही गोष्ट आहे ती अशी समजून घेतली पाहिजेत. निसर्ग आपल्याला देत राहतो आणि निसर्ग कोणासाठी थांबत नाही ही जरी गोष्ट आपण यातून शिकलो तरी आपल्याला बऱ्याच गोष्टी समजून घेता येतात की निसर्गाशी एकरूप होण्यासाठी किंवा आपल्याला म्हणजे खर तर काही गोष्टी शेतकऱ्यांसाठी तुकोबांनी सांगितलेल्या आहेत. तर ती एक गोष्ट मी सांगतो आठवली म्हणून. तुकारामांचा एक प्रसिद्ध अभंग आहे, मडे झाकून या करीती पेरणी कुणबी याचे वाणे लवला आहे. की कुणबी खरा कुणबी खरा शेतकरी कोण असतो की जो मड घरातलं झाकून पेरणी करतो. आता इथं जरी कठोर भाषा असली तरी असं आपण समजू की तुकोबांनी ही देखील गोष्ट अशी प्रतिकात्मक सांगितलेली आहे की जीवनातलं सगळ्यात मोठं दुःख काय असतं, तर आपल्या जवळचा कोणीतरी आप्त मित्र नातेवाईक घरातला कोणी करता कोणी
माणूस जेव्हा हे जग सोडून जातो ही सगळ्यात मोठं दुःख असतं. पण अशा दुःखात देखील तुम्ही निसर्गाशी एकरूपच राहिले पाहिजेत की त्याचं जेव्हा तुम्हाला पेरणीची वेळ येते, पाऊस सुरू झालेला असतो, मशागती करायला पाहिजे, पेरायला पाहिजे, ते जर पेरलं नाही वेळेत, मशागत नाही वेळेत केली तर तुम्ही वर्षभर खाणार काय. आणि म्हणून अशी जीवनातली दुःख, अशी जीवनातली संकट बाजूला ठेवून आपण निसर्गाकडेच गेलो पाहिजेत, कारण निसर्ग कोणासाठी थांबत नाही. ही गोष्ट सांगताना किती वेगळ्या पद्धतीनं तुकोबा ही गोष्ट सांगतात बघा. आणि इतक्या सगळ्या गोष्टी असून देखील म्हणजे दुष्काळ पडला, तुकोबांच्या जीवनावरती राग तुकोबा अजिबात व्यक्त करत नाही, ते निसर्गाकडे सतत सकारात्मक दृष्टीनेच पाहतात. तर ही सकारात्मकता कशी आहे, तर बरे झाले. म्हणजे बघा की एखादी गोष्ट दुष्काळ ही काही गोष्ट चांगली आहे का? अजिबात चांगली नाही. पण तुकोबा म्हणतात की बरे झाले देवा, निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा केली. म्हणजे जर का दुष्काळच पडला नसता, निसर्गानं आपलं हे असं एक रूप तुकोबांना दाखवलं नसतं, तर आज आपल्याला तुकोबा आपल्या समोर नसते. कारण त्यांनी जी काही रचना केली, त्यांनी जे काही अभंग लिहिले, त्यांनी जे काही आपल्यासाठी देऊन ठेवलेलं आहे, हे सगळं ह्या दुष्काळानंतरचं आहे. निसर्गाचं हे रूप इतकं भयावह लोकांना समजून सांगण्यासाठीच खरं तर नंतर त्यांनी निसर्गाशी एकरूप होऊन अनेक गोष्टी आपल्याला सांगितल्या. निसर्गाकडे पाहण्याची त्यांची जी काही विशाल दृष्टी होती, ती विशाल दृष्टी आपण तुकोबांच्या अनेक अभंगातून समजून घेऊ शकतो आणि ती समजून घेतली पाहिजे आपण. आणि तुकोबांना समजून घेणं फार अवघड नाही, कारण त्यांची भाषा ही आपली भाषा आहे, आपल्या आजूबाजूची भाषा आहे, आपल्या जवळची भाषा आहे. की स्मशानीच आम्हा न्याहालीचे सुख कौतुक तुमची कृपा नाही तरी, किती कठोर सांगतात. आणि पुढे म्हणतात की झाडे झुडे जीव सोयरे पाशान होते तई दान तुम्ही केले, तुका म्हणे आता पाहे अनुभव होणी हाती जीव पांडुरंग. म्हणजे या अभंगामध्ये तुकोबांची झाडाझुडपांकडे सृष्टीकडे पाहण्याची विशाल दृष्टी आपल्याला अनुभवता येते. की झाडे झुडे जीव सोयरे पाशान होते तई दान तुम्ही केले. म्हणजे बघा की तुकोबांना किती गोष्टी वेगळ्या पद्धतीने सांगायच्या आहेत आपल्याला. आणि ते हे सांगताना जीवनाचं तत्वज्ञान जरी असलं तरी, जीवनाचं एक दर्शन जरी असलं हे सांगत असताना निसर्गाचं असं एक ती गोष्ट गतिमानतेने आणि चटकन समजून जाते. गुणधर्म वेगळे परंतु आपण एकत्र राहतो. बघा की सगळी माणसं काही सृष्टीतली सारखी नाही, म्हणून एखाद्याचा स्वभाव पटला नाही, एखाद्याचं आपल्याला एखादी गोष्ट आवडली नाही, म्हणून भांडत बसायचा काळ शिल्लक नाही आहे. की आपण जरी गुणदोष वेगळे वेगळे असले तरी आपण एकत्र राहिलं पाहिजेत. आता ते सांगताना ते किती सुंदर गोष्टी सांगतात की केळी आणि बोरी वस्ती शेजारी. म्हणजे केळीचं झाड आणि बोरीचं झाड एका शेजारी असतं, पण निसर्ग त्यांच्यावरती किंवा ही जमीन त्यांच्यावरती असं म्हणत नाही की बोरी थोड्या तुरट असतात किंवा काटेरी असतं म्हणून तू माझ्या पाठीवरती उगवू नकोस, केळी गोड असतात म्हणून फक्त केळींवरती निसर्ग कृपा करतो, असा अधिवाद होत नाही. म्हणून गुणधर्म वेगळे असले तरी निसर्ग ह्या सगळ्या लोकांना शेजारी शेजारी ठेवतो, एकमेकांच्यावरती प्रेम करायला शिकवतो. हीच गोष्ट आपल्याला शिकायची आहे की आपण माणूस म्हणून जरी वेगवेगळे असलो, वेगळ्या जाती धर्मातले असलो, वेगवेगळ्या स्तरातले असलो, तरी एकमेकांच्यावरती प्रेम केलं पाहिजे. केळे आणि बोरी वस्ती शेजारी, संवाद कोणेपरी घडे तेथे. किंवा एकाच मातीतून येतात पण गुण वेगळे असतात. माणसं एकाच मातीतनं येतात, बघा ना, एकाच घरात जन्मलेले भाऊ वेगवेगळ्या मतांचे असतात. ऊस कांदा एक आळा, म्हणजे ऊस आणि कांदा एका आळ्याला जरी लावला तरी स्वाद पहा निराळा, म्हणजे स्वाद पाहता निराळा. हे खरं तर निसर्गाचं रूप आहे की एकाच घरामध्ये दोन भाऊ वेगवेगळ्या विचाराचे होतात, एकमेकांसमोर उभे ठाकतात, पण ही गोष्ट आपण निसर्गातनं शिकलं पाहिजेत की कांदा ऊसासारखी गोष्ट, म्हणजे तुकोबांनी ही गोष्ट सांगितलेली आहे. त्यामुळे आपण हे निसर्गाची जी काही एकूण रूप आहेत ही सतत अनुभवली पाहिजेत, पाहिली पाहिजेत. आणि हे सांगताना तुकोबा अजून एक महत्वाची गोष्ट सांगतात की आता मी समारोपाकडे येतो, अगदी
ते सांगतात की शेत आले सुगी सांभाळावे चारी कोण. आता ही गोष्ट फार महत्वाची आहे की निसर्गाला आपण सांभाळलं पाहिजे. शेत सुगी ह्या गोष्टी निसर्गाशिवाय नाही आहेत आणि त्यासाठी आपण निसर्गाचा सांभाळ केला पाहिजे. आपलं जीवन ह्या निसर्गावरती आहे, एकूण निसर्गाच्या कृपेवरती आहे. तर त्या निसर्गाचा आवाज, निसर्गाची भाषा, निसर्गाचं एकूण देहबोली आपण समजून घेऊनच जगलं पाहिजे. त्याच्याकडून घेतलं पाहिजे, आपण त्याला देत गेलं पाहिजे. आणि निसर्गाकडून अशा अनेक गोष्टी शिकतच आपण जीवन समजून घेतलं पाहिजे. मार्गदर्शन करत असतात, ते मार्गदर्शन देखील आपण घेतलं पाहिजे. या संतांची आठवण या निमित्ताने करणं हीच खरं तर निसर्गाशी जोडली जाणारी किंवा निसर्गाशी जोडू पाहणारी गोष्ट आहे. देठ महत्वाचा, तरच फळ टिकणार आहे. म्हणजे तुमचे विचार महत्वाचे आहेत, तरच तुम्ही भविष्यात टिकू शकणार आहात. तुम्हाला आणि हीच ही गोष्ट देखील तुकोबा सांगतात की आले फळ तेव्हा राहिले पिकवणं, जरी ते जतन होय देणे. म्हणजे फळ टिकून राहण्यासाठी म्हणजे तुम्हाला जे काही जीवनात मिळवायचं आहे ते फळ असणार आहे, पण ते फळ टिकून राहण्यासाठी देठ फार महत्वाचं आहे. देठ तर जो देठच नसेल तर फळ गळून पडणार आहे. तुमच्या कर्तृत्वाला कामाला काहीही महत्व नाही. आणि म्हणून देठातून फळ एकदा तुटलं की ते पुन्हा जोडता येत नाही. फळ देठी गुण जडे मग मागू तेन जोडे. म्हणजे तुम्ही किती जरी मागितला तरी ते पुन्हा जोडता येणार नाही. म्हणून योग्य वयात योग्य वेळी तुम्ही चांगला विचार समजून घेणं, चांगल्या गोष्टी शिकणं ह्या उद्याच्या भारत बांधणीसाठी, उद्याच्या एकूण उज्ज्वल भवितव्यासाठी खूप महत्वाचे आहे. आणि हीच गोष्ट तुकोबा पुन्हा पुन्हा सांगताय की मोहर येतो तो फुलतो, फळे येतात, पण सर्वच आता बघा की इतकी मोठी लोकसंख्या आहे. हा मोहर आहे पण हा सगळाच सगळीच माणसं काही चांगलं करत नाही किंवा चांगली घडत नाही. कुठली चांगली घडतात की जी पक्व असतात. चांगला मोहर म्हणजे पक्व मोहर की जो फळ देतो. तुम्हाला पक्व बनायचं आहे, तुम्हाला काही चांगलं फळ द्यायचं आहे, तर तुम्ही मोहर म्हणून आता जन्माला आलेला आहात. तर पक्व व्हा, चांगले विचार समजून घ्या, चांगली दृष्टी मिळवा, अनेक गोष्टी समजून घ्या, वाचा, अनेक माणसं समजून घ्या, मग तुम्ही पक्व व्हा आणि मग तुम्हाला चांगली फळं लागतील. जी फळं तुम्हालाच नाही तर इतरांना आनंद देतील, इतरांना सुख देतील, इतरांची तृष्णा भागवतील. आणि म्हणून आपण निसर्गाशी एकरूप होऊन आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाचे अनुभवले पाहिजेत. आपण तुकारामांच्याकडनं ही गोष्ट शिकली पाहिजे की हे जीवन खूप आनंददायी आहे, यात आनंद देणारे अनेक तरंग आहेत. त्या आनंदात जर डुंबायचं असेल तर तुम्ही या सगळ्या गोष्टी आनंदानं शिकल्या पाहिजेत, समजून घेतल्या पाहिजेत, निसर्गाशी एकरूप झालं पाहिजेत, तरच तुम्हाला हा निसर्ग काहीतरी चांगलं देऊ शकतो. धन्यवाद. मला आज इथं बोलवल्याबद्दल मी पुन्हा एकदा निसर्ग शाळेचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझं जे काही छोटस मनोगत होतो ते थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. तुकोबांचं इतकं छान निसर्गाविषयीचं विवेचन आपण सांगितलं आहे आणि एकदम एक संयत भाषेमध्ये आणि सार काय काव असं वाटत होतं. इतकं छान आणि सुंदर निसर्गाचं वर्णन साक्षात तुकोबा राय आमच्याशी बोलतायत की काय अशा प्रकारचा अनुभूती आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे. मी निसर्ग शाळेचे प्रमुख आदरणीय अण्णासाहेब जगताप सर यांना विनंती करतो की आपण या सत्राचं समारोप करावं आणि त्यानंतर मैत्री भालेराव आभार मानतील. खरंच ढगे सर म्हणतात अगदी त्या पद्धतीनं आम्ही तल्लीन होऊन गेलो होतो. आणि निसर्ग विषयक तुकाराम महाराजांची दृष्टी किती मोठी होती आणि त्यांनी लिहिलेल्या प्रत्येक अभंगातून आपण जर जगलो, आपण त्यांचे अभंग जर आचरणात आणली तर आपलं जीवन किती सुकर होऊ शकतं हे आपण अतिशय सुंदर पद्धतीनं सर मुलांना सांगितलं. खरं जर पाहिलं तर आपल्या अभंगाच्या विश्लेषणातून आणि आपण सांगितलेला प्रत्येक सूक्ष्म जो धागा आहे तुकाराम महाराजांच्या विचाराचा, आपण त्यांच्या विचाराचा खूप बारकाईने अभ्यास केलेला आहे. म्हणूनच आपण बोलत असताना सर म्हणतात तसे ऐकावंसं वाटत होतं. पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला पाचारण करणार आहोत. त्यापूर्वी मी विद्यार्थी मित्रांना सांगू इच्छितो की विद्यार्थी मित्रांनो, आज सरांनी जे काही सांगितलं मला असं वाटतं की तुकाराम महाराजांची सार्थ गाथा
आपण बोलून घ्यावी, दररोज सकाळी एक पान वाचावं. आज आम्ही सुशिक्षित आहोत हे तुम्हाला सांगतो आहोत. आमचे वडील तर शाळेतही गेलेले नव्हते, पण लहानपणी आम्हाला दोनदा गाथा त्यांनी वाचायला लावली. कदाचित त्याच यातून पुढे हे निसर्गाची शाळा जन्माला आलेली असेल. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, विनंती आहे, आजच्या ताशिकेचं फलित केव्हा होईल? जेव्हा या निसर्ग शाळेमध्ये सहभागी झालेले जे विद्यार्थी आहेत, हे विद्यार्थी तुकाराम महाराजांची गाथा घरी बोलून घेतील, दररोज एक पान वाचतील, त्या अभंगाचा अर्थ समजून घेतील, आणि तो अभंग वाचल्याच्या नंतर तो अर्थ समजून घेतल्याच्या नंतर घराच्या समोर असलेल्या रोपवाटिकेला किंवा दोन चार झाडांना पाणी घालतील, त्यावेळेस सरांनी दिलेला वेळ निसर्गाच्या शाळेचं फळ परिपक्व होईल. सरांनी खूप सुंदर उदाहरण तुकाराम महाराजांच्या ह्याच्यातलं दिलं की सगळाच मोहर टिकत नसतो, काहीच मोहर टिकत असतो, ज्यात फळ परिपक्व होतं. निसर्ग शाळेच्या माध्यमातून आपल्याला परिपक्व व्हायचंय, आणि सरांनी सांगितलेलं तुकाराम महाराजांचा सअर्थ विश्लेषण, म्हणजे तुम्ही अभंग ऐकले असतील सरांचे, सरांनी जे तुकाराम महाराजांचे तुम्हाला सांगितले ते पूर्ण अभंग, त्यांनी काही काही त्यातले चरण सांगितलेले आहेत, ते पूर्ण अभंग तुम्ही वाचू शकता, त्याचा अर्थ समजून घेऊ शकता, तरच हा निसर्ग फुलेल आणि आपलं निरोगी जगणं होईल. बाकी मी मैत्रीला अशी विनंती करतो की तिने सरांचे आभार मानावेत. खरे तर सर अनेक ताशिकांना आपलं आमचं निरीक्षण करत होतात. आपण मला माहीत होतं, जसं तुम्ही म्हणालात की तुकाराम महाराजांचे अभंग आपल्याला ऊर्जा देतात, त्या पद्धतीनं तुमच्यासारखी माणसं या निसर्ग शाळेवरती लक्ष ठेवून आहेत, म्हणून आम्हालाही काम करायला बळ मिळतं. आज एका मुलीचा फोन आला, मैत्रीचा फोन आला की सर मलाही बोलायचंय, म्हणून मी तिला पाचारण करतो की तिने आभार मानावेत. मैत्री घाडेराव परभणीवरून. हा मैत्री. नमस्कार बालमित्रांनो, मी मैत्री भालेराव. आज आपल्या निसर्ग शाळेत माननीय नंदकुमार मोरे सरांचे मार्गदर्शन लाभले. सरांनी संत तुकारामांचे विचार अत्यंत सहज आणि सुलभ भाषेत आपल्यापर्यंत पोहोचवले, आणि आपल्यावर आज तुकारामांच्या विचारांचे संस्कार केले. त्याबद्दल मी सरांचे मनपूर्वक आभार मानते. आजच्या कार्यक्रमात सूत्रसंचलन करणारे आदरणीय जगताप सरांचेही आभार मानते. तसेच मोरे सरांचा परिचय करून देणारे प्राध्यापक ज्ञानोबा ढगे सर यांचेही आभार मानते. सर्व बालमित्रांचे आभार व्यक्त करून आजचा कार्यक्रम मी इथेच समाप्त करते. धन्यवाद. धन्यवाद मैत्री, खूप छान आभार या ठिकाणी तू व्यक्त केले. बालमित्रांनो, आपण आता जागतिक वन महोत्सवासाठी निसर्ग शाळेसाठी 15 एप्रिल पासून नियमित रोज सायंकाळी भेटणार आहोत, आणि जगाचा निसर्ग आपण या शाळेमध्ये समजून घेणार आहोत. तर मी सर्व पालकांना विद्यार्थ्यांना विनंती करतो की 15 तारखेपासून 1 मे पर्यंत आपण एक चांगला निसर्गाचं जगभराची भ्रमंती या निमित्ताने करणार आहोत. तो कार्यक्रम आणि संकल्प वेळापत्रक माननीय जगताप सरांनी तुमच्या पुढ्यामध्ये ठेवलेला आहे, आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ते रोज तुमच्यापर्यंत येणार आहे. तर आजच्या तासिकेची रजा आपण या ठिकाणी घेऊया. मोरे सरांचे पुन्हा एकदा निसर्ग शाळेच्या वतीने मी आभार मानून आजचं सत्र या ठिकाणी संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद.